तारेसाहेब, सचिव ठाणे जिल्हा ग्रामीण, अशोक तुकाराम पाटील, एकनाथ महादू पाटील, जगदीश काशीनाथ पाटील, प्रमोद काशीनाथ पाटील, पोलीस पाटील कुकसे, संजय शेलार, खंडू शांताराम माळी, माजी ग्रामपंचायत सदस्य एकनाथ देऊ पाटील, पंचायत समिति सदस्य राकेश उत्तम पाटील, अध्यक्ष कांग्रेस भिवंडी तालुका श्याम भगवान पारधी, माजी सरपंच हनुमान सुंदर पाटील, बळीराम धर्मा माळी, ज्ञानेश्वर धुंदाराम पाटील, सरपंच ग्रामपंचायत कुकसे, साईनाथ दत्तू पाटील, मेघनाथ सुक्र्या पाटील, दिलीप एकनाथ पाटील यांच्याकडनं नाश्त्याची व्यवस्था झालेली आहे. पांडुरंगातल्या शेलार सागर भोईर, अमोल बाळाराम पाटील, आकाश चंद्रकांत पाटील, रोहिदास तुकाराम पाटील, मगन काळेकर उद्योगपती कुकसे बोरवली, गोरखनाथ पाटील उद्योगपती कुकसे बोरवली, व्यंकटेश शेठ साईदारा कॉम्प्लेक्स आणि भगवान सुदाम पाटील यांच्या साऱ्यांच्या सहकार्यानं विकी स्मृती चषक 2018 यशस्वी होत आहे. खूप खूप धन्यवाद गणेश गायकवाड सर. तर बोलूया सामन्याकडे. गावदेवी खांडपे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला. प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा निर्णय आपण पाहतोय, कारण बहुतेक वेळा गायकवाड सर जर बघितलं तर टेनिस क्रिकेटमध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर बहुतांशी कर्णधार हे क्षेत्ररक्षण स्वीकारतात, मात्र इथं प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा निर्णय घेतलेला आहे खांडपे या संघाने. चौधरपाडा गावचे सन्माननीय पुष्पराज भंडारी यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. पुष्पराज, बाळकृष्ण शेलार, प्लीज कम ऑन द स्टेज. गोलंदाजा मार्गावर निलेश येतोय सलामी जोडे मैदानात. वितेश आणि अलकेश चार षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी सेट केला गेलेला आहे. प्रत्येक षटक हे 5 मिनिटांमध्ये पूर्ण करणं अनिवार्य असणार आहे, याची दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे आणि पंचांनी वेळोवेळी स्ट्रिक्ट वॉर्निंग द्यायची आहे, वॉर्न करायचं आहे. यावेळी मात्र मिस टाइम फाटका, चेंडू हवेत आहे, चेंडू आली, क्षेत्ररक्षक आणि पहिल्या विकेटचं पतन पहिल्या फलंदाज डगॉटच्या आसऱ्याला. थँक्यू डीजे. वितेसह आल्या पावली माघारी परतताना पहिला फलंदाज 0 धावसंख्येवर बाद होतोय. भोपलाही न फोडता वितेश प्लेयर्स फॅलमध्ये परतलेला आहे. राजाराम माळी आणि बच्चू सावाराम पाटील दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत. क्रिकेट रसिकांसाठी आणखी एक खुश खबर आहे. एस के सापे आयोजित एस के ट्रॉफी 1 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी या सुवर्ण संधीचा आपण लाभ घ्यायचा आहे. याही स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि प्रवेश फी 4000 रुपये. यावेळी मात्र बॅकफुट जाऊन मारण्याचा प्रयत्न जोरदार अफेल आणि फलंदाज बाद बॅक टू बॅक दुसरा फलंदाज डगआउटच्या आसऱ्याला आणि ऑन द हॅट्रिक गोलंदाज मात्र विकेट हॅट्रिकवर. अप्रतिम गोलंदाज आपण पाहतोय. अंतरिक्ष क्रिकेटमध्ये मित्रांनो जर पहिल्याचा 3 चेंडूवर जर हॅट्रिकचा विचार केला तर वनडेमध्ये हा कारनामा श्रीलंकेच्या चामिंडा वाशा गोलंदाजाने केलेला आहे आणि टेस्टमध्ये हा कारनामा केला होता इंडियाच्या इरफान पठाणने पाकिस्तानविरुद्ध. निश्चित या मैदानावरती निलेश जाधव यांच्यासाठी हा फलदायी मैदान आहे. गेल्या वर्षी त्यांनी 17 चेंडूंमध्ये 68 धावा उभारल्या होत्या. आपण जर पाहिलं तर शतकी सलामीसुद्धा त्यांनी दिलेली होती, परंतु नंतर मात्र नक्षत्र अडखळलेला होता. पाहूया गोलंदाजचा विकेट हॅट्रिकवर आहे. विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय का या स्पर्धेमध्ये? आत्तापर्यंत एकही विकेट हॅट्रिक झालेली नाही. पहिला गोलंदाज ठरतोय का पाहूया. यावेळी मात्र डाऊन दी लेग स्टंप पंचांच्या आज समांतर धाव मिळते वाईटच्या रूपाने अवांतर.
अवांतर धावेने खाते उघडले जात आहे. निलेश गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकात आलतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू जागेहून खेळण्याचा प्रयत्न. पूर्णपणे फलंदाज बीट होतोय. व्हेरिएशन आपण पाहतोय गायकवाड सर निलेशाच्या गोलंदाजीमध्ये. निश्चितच एक तालुका क्रिकेटमध्ये या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये निलेश जाधव यांचंही नाव वरच्या क्रमांकावर आहे. अतिशय दर्जेदार आहे. बंटी स्पोर्ट संघाकडनं हा व्यावसायिक क्रिकेट खेळत असतो. निश्चितच सिटी क्रिकेटमध्ये बंटी स्पोर्ट्स संघाकडून आपण निलेशाला पाहतोय. यावेळी मात्र बॅकवर्डवर जाऊन चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग क्षेत्रामध्ये पंचांचा बायचा इशारा होतोय. एक धाव वाईटच्या रूपाने पूर्ण करतात. दोन्ही धावाही अवांतरच्या रूपाने पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाने. दोन बाद दोन अशी धावसंख्या धावपळकर पाहतोय. दैनंदिन अवस्था पहिल्या षटकामध्ये बॅकफुटवर ढकललेला आहे खांडफिया संघ. कर्णधाराने जो निर्णय घेतलेला आहे तो मात्र कर्णधाराच्या अंगलट आलेला आहे. अजून या षटकामधील दोन चेंडू शिल्लक आहेत. मेन पंच आपण पाहतोय बाला इकारे सरांना. निश्चित दोन चेंडू अजूनही शेष आहेत पहिल्या षटकातल्या. आणि गडी मात्र चांगल्या पद्धतीने बाद करण्यात यश येते निलेशला. निलेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा फटका मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मधून मारण्याचा प्रयत्न. संघ क्षेत्ररक्षण मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. या एका धावीने धावसंख्या वाढून होतं ते तीन. बिकट अवस्था आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. पूर्णपणे बॅकफुटवर ढकललेलं आहे खांडफिया संघाला चौधरपाडा संघाने. निलेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र फाईन खेळलेला आहे. फाईन लेग क्षेत्रामधून चेंडू होता डीप फाईन लेग सीमारेषा बाहेर चौकार. यापुढील सामना मित्रांनो आपण पाहणार होतो बंधरामूर्ती काहलेर विरुद्ध पवनपुत्र वडफी या दोन बलाढ्य संघादरम्यान. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की एका डावाच्या समाप्तीनंतर नाणेफेकसाठी आपण सज्ज राहायचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खराब अवस्था आपण गायकवाड सर पाहतोय खांडफिया संघाची. कर्णधारांनी जो निर्णय घेतलेला पूर्णपणे अंगलट आलेला आहे. कारण पहिल्या षटकामध्ये निर्णयाला अनुसरून फलंदाजी करता आलेली नाही. निश्चितच पहिल्या षटकामध्ये अतिशय सुंदर स्टार्ट मिळून दिला आहे नक्षत्राला स्वतः कर्णधारानं. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली निलेशनं आई गावदेवी खांडपे संघाला बॅकफूटवरती ढकलून दिलेलं आहे. बंदिस्त केलं आहे आणि इथून बाहेर पडण्यासाठी एक रणनीती निश्चितच आई गावदेवी खांडपे संघाला आखावी लागेल. नक्षत्र एंटरप्राइजेस संघ आहे बलाढ्य संघ आहे. आणि 2 ते 3 वर्षापूर्वी या संघाने अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन केलं होतं. खासदार चषक जो चषक पटकला होता जय हिंद देवरुंग या संघाने. चांगलं आयोजन होतं. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज योगेश. यावेळी मात्र मिसटाईम फटका होता थोडा आणि निश्चितपणे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि डीप मिडविकेटला झेल पकडला जातोय. आणखीन एक फलंदाज बाद. निश्चितच प्रदीप भंडारी यांनी अतिशय सुंदर झेल टिपलेला आहे. पकडो कॅच जीतो मॅच हा मंत्र आहे आणि त्याचा स्वीकार केला प्रदीपनं. खूप सुंदर झेल जज करून टिपलेला आहे. आणि तिसरा फटका बसतोय आई गावदेवी खांडपे संघाला. कॅच विन द मॅचचा क्रिकेटचं एक समीकरण आहे. सध्या आपण साऊथ आफ्रिकेचा दौरा पाहतोय. भारतीय संघ 1991-92 पासून खेळतोय. 6 मालिका दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या आहेत. मात्र एकही मालिका भारतीय संघाला जिंकता आलेली नाही. गेल्या वेळेचा जो दौरा होता 2012-13 त्यामध्ये गली आणि स्लिपमध्ये भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षकाने तब्बल 45 झेल घेतले होते. मात्र 35 झेल हे सोडले होते आणि तेच कारणभूत ठरलं होतंय. यावेळी मात्र पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावीने धावसंख्या वाढून होते ती 8. मंचांचा
बाईटचा इशारा आलेला आहे. गली आणि स्लिपमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये क्षेत्ररक्षक चप्पल असावे लागतात, मात्र भारतीय संघाचा ढिसाळला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. यावेळी ऑन द ऍपच्या अंदाजाने फटका केला जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय, तोपर्यंत दोन धावा पूर्ण करतात फलंदाज. या दोन धावाने दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करते, धावसंख्या वाढून होते ती 10. 10 म्हटलं तर निश्चितच क्रिकेटचा देव गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकरच्या जर्सीची आठवण येते, ज्याचा जर्सी नंबर होता 10. आणि पुन्हा कधी निश्चितच गायकवाड सर सांगतात त्याप्रमाणे पुन्हा कधी ती नंबरची जर्सी आपल्याला दिसणार नाही. यावेळी मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फ्लॅट दिली होती चेंडूला, फाल्टेड चेंडू होता, इन्व्हाइट केलं होतं फलंदाजाला पुढे येऊन खेळण्यासाठी. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतो योगेश याची. यावेळी मात्र फ्रॅडलिन स्विफ्ट खेळण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवला जातोय, पंचांचा लेग बायचा इशारा, धावसंख्या एका धावेने वाढवून होते ते 11. आज ही 11 तारीख आहे आणि 11 धावा धावपळकर झळकल्या जातात. मित्रांनो आज दी वॉल राहुल द्रविडचा वाढदिवस आहे. आजच्या दिवशी 1973 राहुल द्रविडचा जन्म झाला होता. यावेळी मात्र अप्रतिम फटका, प्लेसमेंट चांगली नाही आणि सीमारेषा कव्हर करू शकला नाही. आणखीन एक फलंदाज जेलबादच्या रूपाने बाद, विकेश यांनी कुठली चूक केली नाही होती. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर केंद्रित केली होती, सुरक्षित हातांची झोली फेस केली होती आणि फलंदाज जेलबादच्या रूपाने बाद. 4 टॉप ऑर्डरच्या फलंदाज बाद होऊन फॅलोमध्ये परतला होता गावदेव खांडपे या संघाचे पहिला फलंदाज वितेश, त्यानंतर अल्केश, हरेश आणि त्यानंतर निखिल. प्रॉप फलंदाजी, प्रॉप शो आपण पाहतोय फलंदाजीमध्ये गावदेव खांडपे या संघाचा. पूर्ण निर्णय हा अंगलट आलेला आहे, कर्णधाराने कुठल्या आधारे हा निर्णय घेतला होता फलंदाजी करण्याचा याचं कोडं मात्र हुमकलेलं नाही. कारण बऱ्याच वेळेला आपण पाहतोय नाणेफेक जिंकल्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण स्वीकारलं जाते, मात्र त्या उलट फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता खांडपे या संघाच्या कर्णधाराने आणि पूर्णपणे अंगलट आलेला आहे निर्णय. 4 टॉप ऑर्डरच्या फलंदाज बाद होऊन पॅलोमध्ये परतलेले आहेत आणि फक्त आणि फक्त धावफलका धावायला झालेले गेले ते 11. एक प्रकारे 11 धावसंघावर बकरा बनला गेलेला आहे गावदेवी खांडपे संघ. फलंदाजाचा फ्लॉप शो आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक निश्चित पहिल्या चेंडूवरती दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये तू तू मै मै आणि गडी बाद अशा पद्धतीने आपण पाहतो एका पाठोपाठ एक गडी बाद होत आहेत. तू चल मै आया केवळ हजेरी लावण्याचं काम केलं जात आहे गावदेव खांडपे संघाच्या फलंदाजाकडून. निश्चित 4 षटकांच्या या सामन्यांमध्ये आपण जर पाहतो आहोत मागील सामन्यात सुद्धा गोलंदाज प्रभावी ठरले. काल दुपारच्या सत्रामध्ये 2 तास जर सुभाष तू पाहिलंस तर गोलंदाज पूर्णपणे हावी झाले होते. परत टर्न बसतोय, खेळपट्टी नूर बदलते आणि फलंदाजांना दार्जिणी जणू काही खेळपट्टी बनली होती. अशा पद्धतीनं खेळपट्टीचं वैशिष्ट्य आहे, कधी गोलंदाजाला दार्जिणी असते तर कधी ती फलंदाजांना दार्जिणी बनते. एकंदरीत कालच्या दिवसाप्रमाणे सड्याप्रमाणे खेळपट्टीने रंग बदललेला आहे निश्चितच. आणि आज मात्र सकाळपासून गोलंदाजीला दार्जिणी अशा पद्धतीनं आहे असं वाटतंय. परंतु आता चेंडू उजव्याशी जखवत बाहेर जाणारा, पंच बाळा इकारे यांचा वाईटचा इशारा, अवंत रूपाने एक धाव मिळते, धावपळावरती धावा झळकत आहेत 13 धावा. दरम्यान पुढचा चेंडू हवेत बिरकावण्याचा प्रयत्न आणि काऊ कॉर्नरच्या दिशेनं या ठिकाणी झेल पकडला जातोय. 13 धावांवरती आपण जर पाहिलेत तर 6 गडी गमावलेले सुभाष. आणि तसा हे 13 हा आकडा क्रिकेटमधला एक अशुभ आकडा समजला जातोय, अशुभ ठरतोय निश्चितच गावदेवी खांडपे या संघासाठी. दरम्यान
एका पाठोपाठ एक फलंदाज हजेरी लावून तंबूत परतत्यात. ज्या वेळेस कर्णधाराने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय जाहीर केला होता त्याच वेळेस सुभाष धुमाळ यांना प्रश्न पडला होता हा निर्णय योग्य आहे का. बीसीसी बोरिवली संघ मात्र नाणेफेकी जिंकल्यानंतर बऱ्याचदा प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतोय. दरम्यान आता मात्र पुन्हा चेंडू मिड विकेट दिशेने फिरकवण्याचा प्रयत्न झाला, झेल पकडला परंतु सीमारेषेच्या बाहेर खेळाडू जातोय. षटकारात त्याचं परावर्तन केलं जातंय. खूप उशिरा जणू काही जाग आली आई गावदेवी खांडपे संघाला. आणि ती जाग अशी नाही आहे, ललकार देणारी जाग आहे. या षटकार ज्या साह्यानं 10 पलकावरती धावा लागत आहेत 19. तिसरं षटक ज्या पद्धतीनं हाताळलं जातंय, निश्चितच चांगले चेंडू हाताळले होते परंतु त्या चांगल्या चेंडूला मात्र या ठिकाणी षटकारात परावर्तन केलेलं आहे. दरम्यान पुनश्च अतिशय सुंदर लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये षटकार पाहायला मिळतोय. लागोपाठचे 2 षटकार आणि त्या जोरावरती 10 बलकावरती धावा लागत आहेत 25. आता मात्र कमबॅक करतोय फलंदाज, ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय प्रशांत प्रेमनाथ आपल्या संघाला जणू काही आश्वासित करतोय. निश्चित 9 संजीवनी मिळून दिलेले आहे प्रेमनाथ याने. आता मात्र प्रेमनाथ याने ठरवलं होतं ज्याप्रमाणे नोटाबंदी झाली होती, नोटाबंदीनंतर आर्थिक जे व्यवहार होते ते थांबलं होतं, धावसंख्या अशाच प्रकारे थांबली होती खांडपिया संघाची. मात्र प्रेमनाथांनी ठरवलं आहे अब ये रनबंदी नाही चलेगी. निश्चितच धावबंदी होती ती जुगारून देण्याचा प्रयत्न होतोय प्रेमनाथकडनं. पुनश्च अतिशय देखणा फटका, डिस्कोर लेगचा गॅप शोधला, एकाटप्याने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 10 बलकावरती धावा लागत आहेत 29. अतिशय देखणी फलंदाजी केली जाते, जणू काही धावाबंदीचा आदेश होता तो झुगारून दिला जातोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा 10 बलकावरती झळकत आहेत. अजूनही एक चेंडू शेष आहे. प्रेमनाथ ज्या पद्धतीनं फलंदाजी केली दर्शनीय फलंदाजी केलेली आहे. प्रेमनाथ धावांचा नाथ. आता मात्र एक चांगला चेंडू गोडलिंगच्या क्षेत्रात चेंडू पडला, हळूच बाहेर निघाला, नीटचा उमगला नाही. षटक समाप्तीचा बाळा एकार यांचा इशारा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10 बलकावरती 29 धावा. गडी गमावलेत 6. एक चांगली अशा पद्धतीची फलंदाजी प्रेमनाथनं दाखवलेली आहे. एका पाठोपाठ एक खेळाडू तंबूत परतत होते, जणू काही मी आलो तू जरा थांब अशा पद्धतीनं एकमेकाला इशारे होत होते, परंतु त्या इशाऱ्यांना कुठेतरी बदललं ते प्रेमनाथनं. निश्चित प्रेमनाथ आहे आणि उशिरा का होईना मात्र चांगली फलंदाजी केली. 7व्या क्रमांकावर हा फलंदाज केलो खेळपट्टीवर आलेला आहे. मात्र हे जे षटक आहे तिसरं आशीर्वादचं, एक आशीर्वाद दिलेला आहे प्रतिस्पर्धी संघाला धावांच्या रूपाने आशीर्वाद या गोलंदाजाने. भूषण 4th षटक हाताळेल. निश्चितच मला वाटतं नक्षत्र चौधरपाडेसुद्धा 2 संघ होते, दोन्ही संघ एकत्र झालेले आहेत. भूषणच्या हातामध्ये चेंडू आहे, याचा अर्थ चौधरपाडा संघ एक झालेला आहे, एकतेचा संदेश आहे. दरम्यान भूषण उलटॉस चेंडू होता, डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा पंचांचा इशारा, व्हाईटचा अवांतर रूपाने 1 धाव मिळते, 10 बलकावरती धावा लागत आहेत 30. जसप्रीत बुमराचा अंदाज आहे भूषण याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. दरम्यान पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि चेंडू यांचा नीटचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आपल्या होम ग्राउंडवर 2016 या गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी हाताळली होती. भूषणचा पुढचा चेंडू, निश्चितच खोलवर टप्प्याचे चेंडू टाकले. आता मात्र चेंडू इनस्विंग होतोय, अतिशय सुरेख चेंडू पडला होता. बुमरा ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो ती ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. T20 आणि वन डे क्रिकेटमध्ये तालका माजवल्यानंतर नुकतंच बुमरा यांनी कसोटी पदार्पण केलं होतं पहिल्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये. खूपच छान प्रदर्शनी झालं. दरम्यान आता मात्र एक चांगला देखणा चेंडू
चेंडू जातोय वाईडशी लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये, एकच धावर समाधान म्हणावं लागेल. नक्षत्राची ताकद कोणती असेल तर नक्षत्राची ताकद हे क्षेत्ररक्षण सुद्धा आहे, चांगली फलंदाजी आहेत, त्याचप्रमाणे चांगली गोलंदाजी. परंतु यशस्वी या वर्षाचा संघ नाही आहे, तो यशस्वी व्हावा लागेल, यश मिळवण्यासाठी मेहनत करावी लागेल, कठीण परिश्रमाची वेळ आलेली आहे. दरम्यान फुलटो असं चेंडू होता, अतिशय सुंदर देखणा फटका, तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दोन धावा मात्र रोखू शकत नाही, कॉर्नरच्या दिशेनं फटका खेळण्यात आला होता आणि दोन धावावर संघाची धावसंख्या पोहोचते 33 धावांवरती. एक सन्मानजनक अशा धावसंख्येकडे वाटचाल होते, परंतु एक मोठा फटका निश्चितच खेळावा लागणार आहे. चेंडूच्या वेगात बदल केला होता, सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा. आपण जर पाहिलं तर स्लोअर चेंडू, चेंड द फेस या पद्धतीनं आपण परिपक्व होतो आहोत हे भूषणनं दाखवून दिलंय. नाही, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, स्लोअर अँड डिलिव्हरी हाताळली होती अगदी जशपत बुमराच्या अंदाजाने. आता मात्र चेंडू हवे, चेंडूखाली स्वतः भूषण येईल आणि अतिशय सुंदर उलटा झेल पकडलेला आहे आणि सातवा झटका हा आई गावी देवी खांडपे संघाला बसतोय. प्रेमनाथ तंबूत परततोय, तंबूत परतण्यापूर्वी 18 धावा धावफलकावरती झळकलेले आहेत. 4 षटकाच्या समाप्ती नंतर धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर एकंदरीत झळकतायत. 33 विजयाचं लक्ष असेल 34 धावांचं, म्हणजे प्रति षटकामागे आपण जर पाहिलं तर 8.5 सरासरी पूर्ण करावी लागणार आहे. दरम्यान रमण स्पोर्ट्स मुठवळ कुठेही जाऊ नका, यातील विजेता संघ आपल्याशी दोन हात करणार आहे. कुमार अजित कंपनी कुठेही जायचं नाही आपल्याला. निश्चित त्वरित खेळायला सुरुवात करायची आहे. सन्माननीय राजाराम धर्मा माळी साहेब यांचा सन्मान केलं जातंय. विकी स्मृती चषक 2018 जितेंद्र पाटील यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते. राजाराम धर्मा माळी साहेब यांना आपण सन्मानित करायचं आहे. आमचे प्रमुख अतिथी विकी स्मृती चषक 2018 सन्माननीय राजाराम धर्मा माळी साहेब यांचा सन्मान केला जातोय. सन्माननीय जितेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जातोय. सन्माननीय बच्चू सावळाराम पाटील हे आमचे प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान होतोय. जितेंद्र पाटील यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते बच्चू सावळाराम पाटील यांना सन्मानित करायचंय. सन्माननीय बच्चू सावळाराम पाटील यांनाही सन्मानित केलं जातंय. विकी स्मृती चषक 2018 दरम्यान सन्माननीय विलास काळूराम पाटील, सन्माननीय विलास काळूराम पाटील यांचाही सन्मान होतोय. नितेश पाटील यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते विलास काळूराम पाटील यांना आपण सन्मानित करायचंय. सलामीची जोडी नक्षत्रा, सलामीची जोडी आपण मैदानावर पाठवायची आहे. सन्माननीय विलास काळूराम पाटील, नितेश पाटील यांच्या शुभ हस्ते विलास पाटील साहेब यांचा सन्मान केला जातोय. नक्षत्रा स्पोर्ट सलामीची जोडी त्वरित मैदानावर पाठवायची, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. विजयाचं लक्ष असेल 34 धावांचं, यातील विजेता संघ हा दोन हात करणार आहे. रमण स्पोर्ट्स मुठवळ या संघाची अतिशय देखणी कामगिरी केली रमण स्पोर्ट्स संघानं. फलंदाजी करत असताना जणू काही खेळपट्टी फलंदाजांना धार्जिणी, गोलंदाजी करत असताना गोलंदाजांना धार्जिणी, अशा पद्धतीची कामगिरी आणि त्या जोरावरती दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचलेला आहे. सलामीची जोडी आपण पाहतो निलेश जाधव आणि महेंद्र. निलेश जाधव जय गणेश वापळे आयोजित जय गणेश चषकामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा पराक्रम त्यांच्या नावावर आहे. आता वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये अनेक ठिकाणी हे षटकार मारले जातात. काल परवा आमदार चषकात हिरामण शेलार यांनी सुद्धा 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारलेली आहेत. आणि
हिरावण शेलार यांचे सहा षटकार मला वाटतं कुकसेचे खेळाडू विसरत नाहीयेत. निश्चितच अमदर चषक निंबवली या चषकामध्ये मला वाटतं त्या सहा चेंडूमध्ये सहा षटकार ठोकले गेले. 40+ धावांची आवश्यकता असताना दरम्यान पहिलं षटक हाताळतोय आई गावी देवी संघाकडनं. गोलंदाज प्रेमनाथ अष्टपैलू खेळाडू आहे आणि सामोरा जाईल निलेश. अक्षय वडपे संघाचा खेळाडू आपण स्टेजवर यायचंय. निश्चितच अतिशय सुंदर फुल्लर लेन चेंडू होता. लोअर फुलटच चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न झाला. चांगलं क्षेत्रक्षण केलेलं आहे त्या ठिकाणी मिडॉपच्या क्षेत्रक्षकाकडनं आणि त्या जोरावरती धावाही वाचवल्यात. परंतु एक धाव रुकू शकत नाही. एका धावेनं स्वतःचं आणि संघाचं खातं खोलतोय निलेश. पवनपुत्र वडपे संघाचं इथे आगमन झालंय. अक्षय ज्युनियर कपमध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरला होता. बेस्ट बॅट्समन ठरला होता. आता मात्र फोलटा चेंडूचा लाभ घेतला आणि मिड ऑफच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषेकडे जातोय. चार धावा मिळत आहेत. चार धावानं स्वतःचं खातं खोलतोय महेंद्र. थँक्यू डीजे. गतवर्षीचा दरम्यान अतिशय देखणा चेंडू ते तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गतवर्षीचा जो खेळ आहे तो विसरू इच्छित असेल अक्षय, कारण याच मैदानावर याच ठिकाणी निलेश जाधव यांनी शतकी भागीदारी त्यांच्या संघाविरुद्ध केली होती. दरम्यान धावफलकाची धावा लागतात. बिनबाद 5 नक्षत्रा एंटरप्राइजेस. दरम्यान अतिशय सुरेख चेंडू फुल्लर लेन चेंडू होता. गुडलेनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होतोय आणि एक धाव रोखू शकत नाही. कुठेतरी आपण जर पाहिलं तर ब्लॉक होलचा वेध घेण्याचा प्रयत्न होतो. गुडलेनच्या क्षेत्रात चेंडू ठेवण्याचा वेध होतो. त्यामुळे चेंडू थोडासा आपण जर पाहिलं तर फलंदाजाला खेळताना अडचण येते. दरम्यान आता मात्र एक सुंदर चेंडू, परंतु पंचांचा इशारा वाईटचा, कारण स्वेर मारा होतोय. बऱ्याचदा सुभाष आपण जर पाहिलं तर यष्टी रक्षक हे चेंडू जेव्हा स्वेर असतात तेव्हा जोरदार अपील करत असतात. निश्चितच वाट चेंडू ढापण्याचा प्रयत्न बहुतेक वेळा अशा वेळी केला जातोय. मात्र पंच आमचे चतुर पंच आहेत. 7 धावा. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा नादामध्ये निलेश जाधव आपला या ठिकाणी स्वतःचं बलिदान देतोय. कोणत्या प्रकारची गरज नव्हती या फटक्याची. निश्चितच हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र कंट्रोल हुक फटका खेळू शकला नव्हता आणि परिणाम स्वरूप शॉर्ट फाइनलला क्षेत्ररक्षक दक्ष होता. पहिला फलंदाज रगडच्या आश्रयाला निलेश याचे केले संपुष्टात. निश्चितच निलेशने आपल्या खेळामध्ये केवळ एक धाव केली. मित्रांनो, पुढच्याच महिन्यामध्ये 19 फेब्रुवारीला महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असणार आहे. दरम्यान फुलटॉस चेंडू त्याचा अचूक लाभ घेतला. पॉवर प्लेचा खेळ आहे. गॅप भेदलेला आहे. आपण पहिला मिड ऑफ आणि कव्हरच्या क्षेत्रातून गॅप शोधला आणि चार धावा जोडल्या. चार धावावर धाव फलकावरती धावा झळकत आहेत. 11 एक चांगली अशी सुरुवात पाहायला मिळते आपल्याला. मनीष पाटील उद्योगपती वडपे यांना विनंती करतो आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 11 धावा विजयाचं लक्ष असेल 34 धावांचं. परंतु वंडर बॉय नक्षत्र संघाचा निलेश जाधव तंबूत परतला. केवळ एक धाव त्यांच्या खात्यावर लागली. धाव फलकावरती धावा झळकत आहेत. एक बाद 11 धावा 3-1 आपल्याला धाव फलकावरती दिसत आहेत. नेल्सन धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतो आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे पंच होऊन गेले. डेव्हिड सेफर्ड ज्याचा जन्म झाला होता 1940 मध्ये, मागच्याच महिन्यामध्ये
नेल्सन धावसंख्या असल्यावर हे पंच जागेवर टुणकून उडी मारायचे हे दृश्य आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळालेलं आहे. एखाद्या संघाचे 111, 222 किंवा 333 अशी धावसंख्या जेव्हा होत होती तेव्हा हे पंच जागेवरच उडू मारायची. डेव्हिड सेफर्ड ज्यांचं नाव होतं, 1940 त्यांचा जन्म झाला होता, ज्याच्या नावे 6 वर्ल्ड कप स्पर्धामध्ये आणि 3 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पंचगरी करण्याचा रेकॉर्ड आहे. मोहन निश्चित मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लॉंग ऑनच्या क्षेत्रात चेंडू जातोय, चपळ दक्ष क्षेत्रक्षण होतोय आणि दुसरा झटका बसतोय नक्षत्र संघाला. धाव संख्या स्थिर 2-11. अरे हटा, चल अपना बजा. एक माफक आव्हान आहे, मात्र माफक आव्हानाचा पाठला करताना खांडपे संघाने मात्र हार मानलेली नाही. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय प्रेमनाथ नंतर मोहन याची. निश्चितच पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न झाला, चुकीचे फटके निवडले आणि 2 गडी गमावलेले आहेत. पुढचा चेंडू हलक्या बॅटनं तटावला, मिडविकेटच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे. पळून एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा लिलया पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि 2 धावाबरोबर धाव फलकावरती धावा झळकत आहे. 2-13 डाव्या एष्टीवरचा चेंडू होता, परंतु दोन्ही फलंदाज ज्या पद्धतीने बाद झालेले आहेत त्यामुळे एक मानसिक दबाव आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या बॅटने तटवला, 2 धावा मात्र संघासाठी जोडल्या. म्हणजे शॉर्ट बॅकलिपचा वापर केला होता, बॅकफुटवर जाऊन चेंडूला दिशा दिली होती मिड विकेट क्षेत्रामध्ये. पुढील चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळला जातोय. चेंडू होतो डीप पॉईंटकडे, क्षेत्रक चेंडू झेपावतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने धावसंख्या वाढवून होत आहे ती नक्षत्र एंटरप्राइजेस संघाची. 2-15 आव्हान येते 34 धावांचं. निश्चितच 15 धावा धावफलकावरती झळकत आहेत. दुसऱ्या झटकाचा खेळ मार्गस्थ. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला होता, पुढील 2 चेंडूवरती दुहेरी धावा जोडण्यात यशस्वी होतोय फलंदाज. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, गुडघ्यावर बसून फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. जपानने वेस्ट इंडिजचा रिची रिचर्डसन या प्रकारे फटके लिहिल्या खेळत होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, त्याच प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. निश्चितच महेंद्र कही पे निगाई कही पे निशा असा फटका होता. बॅटनं चेंडू हवेत गेलेला आहे, परंतु एक धाव पूर्ण, दुसरा धावीचा प्रयत्न असेल. दुहेरी धावा या षटकामध्ये चांगल्या पद्धतीने जोडलेल्या आहेत. या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते 17 धावांवरती. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ, चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी होते आणि चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगली रणनीती आपण पाहतोय, कारण जे आव्हान आहे माफक आव्हान आहे. मोठ्या बॅकलिपचा वापर केला जात नाही, छोट्या बॅकलिपने 2 धावा दुहेरी धावा. तसे मुंबईची लाईफलाईन लोकल आणि क्रिकेटची लाईफलाईन ना आपण जर बघितला डबल सिंगल आणि डबल धावा सिंगल धावा हे क्रिकेटची संजीवनी असते आणि त्याच मार्गाचा अवलंब केला जातोय चौधरपाडा संघाकडून. पुढे सरसावत, बॅटची हलकी कडा घेत चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. पळून एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण होते. 2 धावाबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते 19 धावांवरती. षटक समाप्तीचा मला वाटतं इशारा असेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2-12 नक्षत्र एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या 19. आव्हान जर बघितलं तर आव्हान येते 34 धावांचं. 19 म्हटलं तर निश्चितपणे पुढच्या महिन्यात जी शिवजयंती आहे त्या शिवजयंतीची आठवण येते. शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता शिवनेरी किल्ल्यावर आणि त्यांचा मृत्यू झाला होता रायगड किल्ल्यावर. दोन्ही किल्ल्यांची जर पुढील 2 अक्षरे गायकवाड सर जर जोडली तर शिवराय हे नाव तयार होतं. निश्चितच शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. 19 फेब्रुवारी 1840 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता.
निश्चितच 19 फेब्रुवारी 1630 हा त्यांचा जन्मदिवस. दरम्यान 2 षटकांमध्ये 19 धावा, उर्वरित 2 षटकात अजूनही 15 धावांची गरज आहे. काय घडतंय मैदानावरती ऐकणार आहोत सुभाष धुमाळ यांच्या आवाजात. वडफे मनीष पाटील आपल्या सुनंती असेल काय पण व्यासपीठावर यायचं आहे. तिसरं षटक का पहिला चेंडू यावेळी मात्र कंट्रोल पुलचा फटका जमिनी लगत चेंडू जातोय मेडिकल क्षेत्रामध्ये. क्षेत्र चेंडू वर झेपावतोय फील करतोय फेकी करतोय तोपर्यंत 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावीने धावसंख्या वाढून होते ती 21. 34 आहे. अलक्ष्याचा पाठला करताना आपण पाहतोय नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपडा या संघाला. मित्र आपण जो सामना पाहतोय गावदेव स्पोर्ट्स खांडपे विरुद्ध नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपडा या 2 बलाढ्य संघादरम्यान. विकी स्मृती चषक 2018 सर्व क्रिकेट रसिकांचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे यूट्यूबद्वारे या स्पर्धेचं आणि SSS या चॅनलद्वारे या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. या स्पर्धेचा टेलिव्हिजन सेटवर यूट्यूबवर प्रेक्षेपण पाहणाऱ्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र बॅकफुटवर जाऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट टोलवलं जात आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला चांगलं क्षेत्ररक्षण मात्र 1 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. 1 धावीने धावसंख्या वाढून होते ती 22. माझ्या समवेत निश्चितच गणेश गायकवाड सर अतिशय उत्कृष्ट समालोचन या स्पर्धेमध्ये गणेश गायकवाड सरांनी केलेलं आहे आणि मी माझं भाग्य समजतो की या परिसरामध्ये पहिल्यांदाच गणेश गायकवाड सरांच्या जोडीला मला समालोचन करण्याची संधी मिळालेली आहे. विकी स्पोर्ट्स कुक्षे संघाचं मी मनस्वी धन्यवाद व्यक्त करतोय. गेल्या वर्षी त्यांचं आमंत्रण आलेलं मात्र गेल्या वर्षीचं शेड्यूल खूप फॅक असल्यामुळे व्यस्त असल्यामुळे गेल्या वर्षी मला वेळ द्यायला मिळाला नव्हता. मात्र यावेळी मी 3 दिवस निश्चित विकी स्पोर्ट्स कुक्षे संघासाठी दिलेले आहेत. यावेळी मात्र कव्हरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरमध्ये. 1 धावपर्यंत दुसरं घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि निश्चितपणे घातक ठरतंय. नक्षत्र एंटरप्राइजेस संघाचा आणखीन एक फलंदाज धावपाच्या रूपाने बाद. निश्चितच स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणारे क्षण आपल्या अनुभवाला मिळतात. नक्षत्राखंड कोणत्याही प्रकारची धाव घेण्याची गरज नव्हती आणि धावबाद होऊन तंबूत परतत आहेत. 3 फलंदाज अशा पद्धतीने बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज खेळपेटोर मधल्या फळीमध्ये खेळण्यासाठी आलेला आहे विश्वनाथ. यावेळी मात्र अप्रतिम फटका प्लेसमेंट चांगली नव्हती. शॉर्ट मिड विकेटला चेंडू अडवला जातो. वाईट ऑफ थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. फंबल होतोय क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. या 2 धावीने सिल्वर जुबली धावसंख्या धावपळीवर झलकली जाते 25. तिसरं षटक मार्गस्थ आहे. थर्ड ओव्हरून प्रोग्रेस जे आव्हान येते 34 धावांचा सुरू असणारा सामना आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स खांडपे विरुद्ध नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपडा या 2 संघादरम्यान. रुपेश गोलंदाजा मार्कवर यावेळी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न डाऊन दी ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता येऊन मात्र अपयशी ठरतोय. निधाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे 25 धावा.
जे आव्हान आहे ते 34 धावांचं एक माफक आव्हान आहे. मात्र माफक आव्हानाचा पाठला करताना गावदेव खांडपे संघाने चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे, नो मॅन स्लॅन्ड मध्ये चेंडू पडतोय. काऊ कॉर्नर मध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तोपर्यंत धावांची लयलूट करण्याची संधी मिळते फलंदाजांना. मात्र फलंदाज महेंद्र याची केली संपुष्टात. धावबादच्या रूपाने आणखीन एक फलंदाज बाद होतोय. निश्चितच तलवली संघाचे खेळाडू यांचं आगमन होतंय. अरकाम शैलीदार मोहम्मद अजरुद्दीन ज्या पद्धतीने मनगडी खेळ फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध, तसाच अरकाम अप्रतिम फलंदाजी करणारा फलंदाज या ठिकाणी आलेला आहे, त्यांचं स्वागत. त्याचप्रमाणे खिजर यांचंही स्वागत. एकूण धावा धावपलकावरी झळकत आहेत. 27 विजयासाठी 7 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. निश्चितच सामना रंगतदार अवस्थेमध्ये आलेला सहा चेंडू आणि 7 धावांची गरज. धावबलकावरची धावा झळकत आहे. 27 विकी स्मृती चषक 2018 हा दुसरा सामना दुसऱ्या दिवसातील, हेही एक वैशिष्ट्य सुभाष. दरम्यान गोलंदाजी धुरा सांभाळेल आई गावदेवी खांडपे संघाकडनं विनोद. सामोरा जाईल तो प्रदीप भंडारी. नॉन स्ट्राईकला फलंदाज विश्वनाथ तरे, प्रदीप भंडारी आणि गोलंदाज धुरा सांभाळतो तो विनोद. निश्चितच अतिशय सुरेख उजव्या इष्टीच्या रोखाने टाकलेला चेंडू, त्याला सुंदर कट केला बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. 4 धावा जोडल्या या चौकाराच्या साह्यानं. जणू काही विजयी ललकार जाहीर केलेली आहे. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. अचूक रीतीने सुंदर कलात्मक फटका पाहायला मिळतोय. तुमच्याकडे शांत डोकं असेल तर निश्चित तुमच्या बुद्धिचातुर्याची तुम्ही ओळख देऊ शकता आणि प्रदीप भंडारी यांनी त्या बुद्धिचातुर्याची ओळख दिलेली आहे. विनोदचा पुढचा चेंडू, क्षेत्ररक्षणात थोडंसं बदल होतोय. दबावात येतोय आई गावदेवी खांडपे संघ. दरम्यान विजयी संघ यातील आणि रमण स्पोर्ट्स मुठवळ फ्लायटेड चेंडू होता, त्याचा लाभ घेऊ शकला नाही, परंतु एक धाव पूर्ण केली. महत्वाच्या क्षणी ही धाव मिळालेली आहे. अजूनही चेंडू शेष 4, विजयाचं लक्ष असेल 2 धावा. या चेंडूवरती जर गडी बाद झाला असता तर थोडासा मानसिक दबाव नक्षत्रावरती आला असता. दरम्यान निश्चितच एक चांगला चेंडू उजवीकडे शपल होत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. जणू काही सामना संपवण्याचा हा फटका खेळायचा होता, परंतु काही पे निघाय काही पे निशाणा. सन्माननीय सोमनाथ पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत. विकी स्मृती चषक 2018 विशेष सहकारी आहे सन्माननीय सोमनाथ पाटील साहेब यांचं. असे आमचे मान्यवर आपलं स्वागत.
दरम्यान लॉन्ग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल टिपला जातो. महत्वाच्या क्षणी गडी बाद होतोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये पाचही दिवस स्वयंसेवक त्याचप्रमाणे व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर यांच्या न्याहारीची सोय ही दिलीप पाटील आणि नितीन पाटील या दोन मान्यवरांकडनं झालेली आहे. त्यांचे जाहीर आभार. दरम्यान अजूनही चेंडू शेष आहेत दोन आणि दोन चेंडूत दोन धावा. हा सामनासुद्धा शेवटच्या चेंडूवर जातोय का पाहणं रंजक ठरेल. फोटो फिनिश सामना आपण पाहतोय. दोन्ही संघादरम्यान दोन चेंडू शेष आहेत. अजूनही दोन धावांची आवश्यकता आहे. एक रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय असं वाटलं नव्हतं कुठेतरी असा रंगतदार सामना रंगला जाईल. कारण माफक आव्हानाचे सामने कधी कधी रंगतदार होतात आणि चेसिंग ड्रेसिंग या स्पर्धेमध्ये कंपल्सरी आहे. दोन धावा या चेस कराव्याच लागणार आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला. यावेळी मात्र जबरदस्त चेंडू अफलातून डिलिव्हरी आपण पाहतोय. चेंडू सरळ निघून जातोय एक्स्ट्राच्या हातामध्ये. आता मात्र एक चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता आहे. कुछ भी हो सकता है. आता मात्र खांडपे संघाने कंबर कसलेले निश्चितच पुष्पराज भंडारी यांच्या चेहऱ्यावरचा तणाव स्पष्ट दिसतोय. आता मात्र पाठीराखे थोडेसे खुश झालेले आहेत गावदेवी खांडपे या संघाचा. एक चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी असणार आहे. या स्पर्धेचे नियमावले आहेत चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. आपले ड्रेसिंग तर बरोबर आहे मात्र चेसिंग कंपल्सरी असणार आहे. एक चेंडू आणि दोन धावा. यावेळी कट केलेला आहे कव्हर क्षेत्रामध्ये डीप मधून क्षेत्र चेंडू झे पावतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न वाईड ऑफ थ्रो आणि अशा प्रकारे सामना गमावतोय गावदेवी खांडपे संघ. खूपच निराश कर्णधार आणि अशा प्रकारे निश्चित संधी चालून आली होती हा सामना जिंकण्याची खांडपे संघाला. मात्र दैव देते आणि कर्म नेते. थँक्यू डीजे. सन्माने राजाराम धर्मा माली तसेच बच्चू सावलाराम पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या खाली यायचंय नाणेफेकीसाठी. निश्चितच मी आमंत्रित करेल अशा खेळाडूला की जो मॅन ऑफ द मॅचचा दावेदार आहे. दोन दोन खेळाडू होते त्याच्यापैकी योगेश मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नक्षत्राचा हा गोलंदाज योगेश कम ऑन द स्टेज. अतिशय देखणी गोलंदाजी केली. चार धावा दिल्या दोन गडी बाद केले. दरम्यान सात धावा देत दोन गडी बाद केले होते निलेशने. दोघांच्या मध्ये विश्लेषण योगेशचं चांगलं ठरतंय.